हरिओम श्रीराम अंबाध्य, माझं नाव सुप्रिया शरद जाधव, पलूस उपास केंद्रातून मी बोलते। माझा अनुभव असा आहे की बापू अनिरुद्ध बापू एक के माझे वडील असं मला एक त्यांच्याबद्दल सांगावं असं वाटतंय की इतके माझे अनुभव आहेत त्यांचे, त्यातला मी एक अनुभव सांगणार आहे। दिवाळीची वेळ होती, मी माहेरी गेली होती, सातारा जिल्हा माझं माहेर, आणि मी माहेरहून भाऊबीज दिवशी चालले होते। मग मिस्टर म्हणले दुसरे मार्गे जाऊया आपण, म्हणून कुशेगाव कोरेगाव या मार्गे चाललो होतो। मग आम्हाला वर्धनगड कळेना का रहमतपूर कळेना, आम्ही वर्धनगड म्हणून रहमतपुराकडे गेलो। आम्हाला भरपूर वेळ असा झाला होता आणि इकडं मिस्टरांची बहीण भाऊबीजासाठी थांबली होती। मी भरपूर भिली होती, अशी भीती इतकी वाटत होती की सासूबाई आता काय म्हणतील। साडेतीन वाजल्या, वर्धनगडावरनं पुढे गेल्यानंतर हिमतपुराकडे गेल्यावर एक जंगल लागलं, डोंगर भाग होता। आणि जंगलातनं जाताना माझी दोन मुलं मिस्टर आणि असे चौघजण होतो, आणि भीती इतकी वाटत होती की आता काय करायचं। मग पुढे गेल्यानंतर दोन असं रोड, वर एक रोड गेला होता साताऱ्याकडं आणि खाली एक रोड गेला होता, मला असं समजेना कुठं जायचं। मग मिस्टरांनी जाऊन असं रस्त्यावर थांबवलं आणि थांबवल्यानंतर म्हणले आता काय करायचं, एसटीच्या मागं गेलो तर साताऱ्याकडे जाऊ शकतो, नक्की एसटी कुणीकडे गेली आपल्याला काय कळणार। मग मी डोळा मिटलं आणि म्हटलं बापू आता तुम्हीच काय ते करणार, आम्ही पलूसला कसं येणार एवढा वेळ झालाय। आणि बापूंनी इतकं माझ्यासाठी केलं, अक्षरशः बापूच होता ती। साडेतीनची वेळ होती आणि बापू आले, म्हणजे तो माणूस आला आणि स्कूटी घेऊन आला होता आमच्या मागूनच। तो थांबला, असं कोण थांबत नाही ना की बाबा तुम्ही कुणीकडे जाणार असं विचारायला, तर त्यानं थांबवला आणि आम्हाला विचारलं का थांबलाय तुम्ही रोडला। तर मी म्हणलं आम्हाला हिमतपुराकडे जायचं आहे, आम्हाला रोड घावं ना। तर ती म्हणली ये आमच्या मागे या, म्हणले मी दाखवतो तुम्हाला। अक्षरशः त्यांनी गल्ली गल्लीत ना गोळा गोळात ना आम्हाला पूर्ण हिमतपुरात ना कराडचा रोड धावला हवे डायरेक्ट। मग असं कोण करत नाही ना, तो बापच होत ते माझे बापच होते, मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळं। बाप माझ्या पाठीशीच आहे काय।